मिथुन राशीची लोक तशी बडबडी असतात, सतत बडबड करायची, आणि ह्या लोकांना खूप म्हणजे गप्पा मारायची खूप सवय असते. त्यामुळे मी तुझ्यासाठी हे करीन, आकाशातले तारे तोडेन, चंद्र तोडेन, हे करेन ते करेन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात खूप बोलून 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 एक्सप्रेस करणारं प्रेम कुठलं असेल तर मिथुन राशीचं प्रेम. पण असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, परंतु जे लोक खूप बोलतात ते करत नाहीत. मिथुनीचं तसंच असतं. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी आवडतात, त्यामुळं कुणातलं सौंदर्य आवडतं, कुणातले काही गुण आवडतात, तर कुणामधला काही कला आवडते. त्यामुळं मिथुनेच्या व्यक्तींना नक्की कुणावर प्रेम करायचं हेच कळत नाही. त्यांना असं वाटतं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आणि म्हणून मिथुनराशींच्या मंडळींनी या वर्षी प्रेमाबाबत ठाम असलं पाहिजे, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीशी ठाम असलं पाहिजे, नाहीतर अनेकांवर प्रेम करून आपलं नाव खराब होणार आहे याची खबरदारी मिथुन राशींच्या मंडळींनी घेतली पाहिजे. मिथुन राशीच्या मंडळींनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आनंदजी वळूया कर्क राशीकडे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.